मला पण खूप छान वाटतं. आपण अशोकराव, जेव्हा भारत जोडो यात्रा झाली होती त्यावेळेला आम्ही खर तर पहिल्यांदा आम्हाला लक्षात आलं की काही पॉलिटिकल अम्बिशन्स असू शकतात श्रीजाच्या, बरंच चालल्या सुद्धा मला वाटतं आपण तिथे भारत जोडो मध्ये. आणि त्यानंतर आपण भाजपमध्ये आलात, भाजपमध्ये काय स्पेस आहे श्रीजाच्या? इट इज द बिगिनिंग, ही सुरुवात आहे. मीच फेब्रुवारी महिन्यामध्ये भाजप जॉईन केली आणि मी करत असताना त्यांनाही वाटलं की बाबा एकाच घरामध्ये दोन पक्ष वेगळं वावरणं हे तसं प्रॅक्टिकली शक्य नाही आहे. आणि त्यामुळे त्यांनी निर्णय असा घेतला की बाबा वडिलांच्या बरोबरच आपण आपली राजकीय सुरुवात करावी, ही त्याची मागची भूमिका होती. आणि त्यामुळे अर्थात त्यांनी याच्या अगोदर माझ्या, मी ज्यावेळेस काँग्रेसमध्ये होतो माझं काम केलं होतं, भारत जोडीमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग त्याच्यामध्ये त्यांचा राहिलेला मी नकारत नाही. पण ज्यावेळेस मी राजकीय निर्णय घेतला भाजप जॉईन करण्याचा, तर त्यांनाही वाटलं की बाबा हे कॉन्फ्लिक्ट नसावं आणि काम करायला सोपं जावं. तर मग घरातच कॉन्फ्लिक्ट आहे, दोन लोक दोन वेगळ्या पक्षाचे, असं काही होऊ नये ही त्यांच्या मागची भावना होती. आणि त्यांनी सांगितलं ठीक आहे, आम्ही तुमच्याबरोबर काम करतो, सुरुवात आहे, या पक्षात अजूनही बऱ्याचशा गोष्टी समजून घेण्यासारखे आहेत. आता फेब्रुवारी महिना, आपण ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत, जेमतेम 6 महिने झालेले आहे. आणि त्यामुळे त्यांची मानसिकता, त्या भाजपमध्ये सुद्धा त्या जातात, संघटनात्मक बैठका अटेंड करतात, तिथले जे इन्स्ट्रक्शन्स येतात त्याप्रमाणे कामही करतात. एक बिगिनिंग आहे आणि एक फ्रेश बिगनर ज्याला म्हणू आपण, त्या पद्धतीने आता ते काम करू लागले. श्रीजा, आपण कसं बघितलं त्यावेळेला या सगळ्याकडे, म्हणजे हा निर्णय जेव्हा घेतला तुमच्या वडिलांनी तेव्हा तुम्हाला काय वाटलं? कारण शेवटी तुम्ही एक जस्ट सुरुवात काँग्रेसमध्ये केली होती, तर तुमच्या मनातली भावना काय होती जेव्हा ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले तेव्हा? हा निर्णय जेव्हा घेतला तर खरं सोपं नव्हतं, पण मला माझे माझे जे स्ट्रॉंग पिलर्स आहेत, माझे आई वडील आणि माझी बहीण, ते जिथे म्हणतील मी त्यांच्यासोबत, अजून काय नाही. मग कसं वाटतं, कारण लहानपणापासून म्हणजे सामान्यतः एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या पक्षात प्रवेश करते, मग तो काँग्रेस असो, भाजप असो, कुठलाही पक्ष असो, त्या व्यक्तीसाठी सगळे पक्ष नवीनच असणार किंवा थोडीशी बांधिलकी असते काहीतरी. तुमच्यासाठी तो जनरेशन्सचा पक्ष असेल, त्यातून एक नवीन कल्चरमध्ये, खास भारत जोडो नंतर एका वेगळ्या पक्षात येताना काय बदल किंवा काय फरक जाणवला? फरक नाही, पण मला बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड दिसले. अच्छा. आणि मला दोघांकडनं शिकायला भरपूर भेटलं, तर त्याच्याबद्दल मी खरंच भारत जोडोला पण म्हणावं किंवा आता इथे नवीन ह्यांचे संघटनाचे जे मीटिंग्स असतात म्हणावं, मला खूप शिकायला भेटतंय. आणि लोकांपर्यंत कसं पोचायचं, लोकांची सगळी त्यांचे अडीअडचणी कसे सॉल्व्ह करायचे, हे सगळं बरंच शिकायला भेटतंय. तर आय थिंक मला बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड भेटलेले आहेत. भोकरमध्ये आता काम कसं सुरू आहे, कुठल्या पद्धतीनं आपण काम? भोकरमध्ये साहेबांनी तर भरपूर कामं केलेले आहेत आणि जे 25 वर्ष अगोदरचं सिनॅरिओ भोकरला होतं आणि आज आपण बघतोय की रस्ते सुंदर झालेले आहेत, घरं आहेत लोकांकडे, आणि इट्स अ व्हेरी इव्हॉल्ड सिटी प्लस विलेज. तर भोकर खूप असं इव्हॉल्व झालेलं आहे आणि ते बघताना, प्रगती दिसताना खूप छान वाटतं. महत्वाचं आणि मोठं विधान केलेलं आहे अशोक चव्हाणांनी. पक्षानं जर संधी दिली तर श्रीजया नक्कीच निवडणूक लढवू शकेल असं अशोक चव्हाणांचं म्हणणं आहे. मी खासदार झाल्यानं मतदारसंघ रिक्त आहे आणि जर पक्षानं संधी दिली आज श्रीजया नक्कीच निवडणूक लढवेल असं अशोक चव्हाणांचं म्हणणं आहे. एकंदरीत अशोक, आता राजकारणातला काळ खूप कठीण आहे असं जाणवत आहे का? खूप बदल झालेला आहे राजकीय क्षेत्रामध्ये. एक सेट जी काही परिस्थिती होती एके काळी तशी आता राहिलेली आहे. स्वतः क्रिकेटमध्ये IPLनी जागा घेतली आहे रेगुलर क्रिकेटची, तशीच परिस्थिती राजकीय क्षेत्रात झालेली आहे. अनेक फेरबदल दिसत आहेत, अनेक नवीन चेहरे दिसत आहेत, पक्षाची काम करण्याची पद्धतीमध्ये खूप बदल आहे, नॅरेटिव्ह सेट करणं नवीनच प्रकार आता सुरू झालेला आहे. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये स्वतःला खूप वेगळ्या पद्धतीने मोल्ड करायची गरज आहे असं मला वाटतं. मी तर राजकारण फार जवळून पाहतो, 1980 पासून आजपर्यंत जवळपास 40-45 वर्ष मला राजकीय क्षेत्रात सामोरे आलं. कृष्णा जवळचं कारण फार फार जवळून अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये चॅलेंजेस नवीन इमर्ज झालेले आहेत,
प्रश्न नवीन निर्माण झालेले आहेत. अर्थात प्रत्येक इलेक्शनला काही ना काही इश्यू असतो, नवीन विषय येत आहेत समोर, त्याला हाताळलं पाहिजे. माध्यमं बदललेली आहेत, लोकांपर्यंत पोहोचण्याची साधनं बदललेली आहेत. वर्तमानपत्रापेक्षा सोशल मीडिया आता फार मोठा इफेक्टिव्ह झालेला आहे. खोट्या नात्या बातम्या सुद्धा, फेक नॅरेटिव्ह सुद्धा सेट केला जातो, लोकांची दिशाभूल सुद्धा केली जाते. असे विषय ते ओव्हरकम करण्यासंदर्भात काहीतरी वेगळ्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावं लागतं. मी पाहतो ओव्हरऑल मतदारांमध्ये आपण पोहोचणं आणि आपली भूमिका त्यांच्या पण मांडणं हे फार पहिल्यापेक्षाही वेगळं चॅलेंजिंग झालं आहे. इट्स एकदम बिग चॅलेंज. आणि हे करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे खोटं नाटं बोललं जातं त्याच्यावर तुम्हाला तुमची भूमिका घ्यावी लागते. जे काही चांगलं आपण केलेलं आहे, आधी कधी मार्केटिंगची गरजच पडायची नाही की बाबा हे मी केलं आहे. मतदारसंघात मी पाणी आणलं आहे, सिंचनाची सोय केलेली आहे, रस्ते केले आहेत, फुलं केलेली आहेत, कॉलेजेस झालेली आहे, शिक्षण सुद्धा चांगलं चाललेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आधी आम्ही काही फारसं मार्केटिंग करायची गरज पडत नाही. आता लोक काय नाही केलं ह्याच्यावर फोकस जास्त करतायत, त्यामुळे काय चांगलं झालं हे लोकांच्या मनामध्ये ते सांगणं आवश्यक झालंय की मग हे केलंय. आम्ही असं दावा कधीच केला नाही, संपूर्ण विकास आपला होऊन गेलेला आणि काही शिल्लक नाही. नोबडी काय क्लेम नाही, देशामध्ये कोणीच क्लेम करू शकत नाही की सगळीच कामं झालेत म्हणून. पण जी झालेली आहे ते दाखवणं महत्वाचं आहे, ते मार्केटिंग करणं गरजेचं. हे आपण केलं 5 वर्षामध्ये, गेले 10 वर्षामध्ये, आणि पुढे आपल्याला हे करायचं आहे. आय थिंक सिनेरियो बदललेला आहे, चॅलेंजेस बदललेले आहेत, लोकांपर्यंत पोहोचण्याची साधनं बदललेली आहेत. लोकांना खोटं नाटं बोलून त्यांची मतं मन कलुषित करण्याचं काम सुरू आहे. तो तुम्हाला हे तो सगळं जाऊन हे चॅलेंज स्वीकारून तुम्हाला सत्यता लोकांसमोर आणावी लागते. हे आमचं चॅलेंज आहे.